अमरावती शहरात अवैध रीतीचे ट्रक प्रवेश घेतात तरी कसे याचा उलगडा अद्यापही होऊ शकला नाही। शहरातून अनेक किलोमीटर अंतरावरनं रेती ट्रकमध्ये वाहून आणली जातात। यात याच मार्गावर प्रादेशिक परिवहन विभाग, त्या ग्रामीण क्षेत्रातील पोलीस स्टेशन आणि त्याच रस्त्याच्या हद्दीतील तलाठी, मंडळ अधिकारी अशा अनेक विभागाचे कार्यक्षेत्र असताना बिनधास्तपणे अनेक ट्रक शहरात दाखल होतात। अशात आता पोलिसांच्या कारवाईने अनेक रेती मालक त्रस्त झालेले दिसून येत आहे। काहीच आठवड्यापूर्वी नांदगाव पेठ टोलनाकाजवळ शहर गुन्हे शाखेच्या पथकाने दोन रेतीचे ट्रक अडवून त्या ठिकाणी अनेक ट्रक मालकांनी पोलिसांच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला होता। पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार नसताना विनाकारण ट्रक अडवून पैशाची मागणी करीत असताना अन्यथा कारवाईची धमकी देत असतात, अशा प्रतिक्रिया अनेक रेती ट्रक मालकांनी स्पष्ट केल्या होत्या। त्या कारवाईत नांदगाव पेठ टोलनाकाजवळ मंडळ अधिकाऱ्यांनी थातुरमातूर कारवाई करून रफूचक्र झाले होते। मात्र हजारो रुपयेमधून रेती घाटावरून लांब अंतरावरून रेती व्यवसाय करणाऱ्या रेती ट्रक मालकांना नाहक त्रास होत असल्याची प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे। खरंच अवैध रेती ट्रक विरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार कोणाचा? हे कार्यक्षेत्र महसूल विभागाकडे असताना तोच विभाग नजरअंदाज करीत असताना दिसून येत आहे। दुसरीकडे पोलिसांनी कारवाई केली असताना तहसीलदार त्या ट्रक विरुद्ध तात्काळ दंडचालन कारवाई करून ट्रकचा पंचनामा करण्यास मोठा विलंब लावत असल्याचे दिसून येत आहे। आता हेच पहा, अनेक महिन्यांपासून फ्रेजरपोला पोलीस स्टेशन हद्दीत ओव्हरलोड रेतीचे ट्रक ताब्यात घेतल्यावर अनेक ट्रकचा पंचनामा न केल्याने फ्रेजरपोला पोलीस स्टेशन परिसरात ट्रकचा एक डेपोस तयार झाला। 12 वर ट्रक पार्किंग झाल्याने पोलीस स्टेशन परिसरात इतरांना येणे जाणे करण्यास मोठी समस्या निर्माण झाली आहे। तर याबाबत येथील पोलीस निरीक्षक अनिल कुरडकर यांना विचारले असता, आम्ही सुद्धा त्रस्त झालो आहोत, याबाबत तहसीलदारांना पत्र पाठविले, मात्र ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पंचनामा करीत असल्याने त्यांना पत्र दिले। ते कर्मचारी कधी येतात कधी जातात हे माहीत होत नसल्याने ट्रकची संख्या वाढली असल्याचे स्पष्ट केलेत। आता दुसरीकडे खोलापुरी गेट पोलीस चौकीसमोर भातकुली रस्त्यावर पुन्हा विशेष पोलीस पथकाने रेतीचा MH 27 BX 1641 क्रमांकाचा ट्रक अडविला। त्यात 7 ब्रासची रॉयल्टी असताना त्यात 13 ब्रास रेती आढळून आली। याची माहिती मिळताच आमचे सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया हे सुद्धा दाखल झालेत। वेरिफिकेशन करना पड़ता रॉयल्टी जिनाइन है की नहीं है, माल कितना है वो कौन चेक करेगा, अब ये आए हैं इन्होंने पंचनामा किया आपके सामने, वो BNC वाले देखेंगे कि भाई वो मोजमाप करके सही में उतना है क्या, उसके बाद में चालान का ये होगा। रेती ट्रक अडविण्याचा अधिकार पोलिसांना आहे का? असेल तर त्याची माहिती देण्यात यावी, अशी विचारणा केल्यावर व्यवस्थित उत्तर मिळू शकले नाही। सूचना थी का कोई ने ऐसे ड्यूटी में थे, गाड़ी की सूचना थी आपके पास में है का कोई की पेट्रोलिंग में पकड़े? कितने लोग थे पेट्रोलिंग में? दो लोग पूरे स्क्वाड का। नहीं नहीं, दो लोग थे। अरे कौन से बार में बैठे तो वहां के भी सीसीटीवी फुटेज है मेरे पास रात के। कितने बजे पकड़े रात में? 2 बजे 12:05। ड्यूटी कब से कब तक थी आपके? वहां होंगे रजिस्ट्रेशन डायरी में, निकासी में? मेरे इंचार्ज है, मेरे इंचार्ज बताएगा। तुम्हारी एंट्री है क्या पुलिस स्टेशन में? मेरे इंचार्ज से आप बात करो। आपकी क्या पद है, आपका क्या पद है? पुलिस नाइक। अच्छा, पुलिस नाइक भी गाड़ी रोकता क्या? तो बोल रहा हूँ आपको, आप मेरे इंचार्ज बताएंगे। कौन है इंचार्ज तुम्हारे? हॅलो। रेती ट्रक कारवाईची मुख्य कार्यक्षेत्र आणि अधिकार महसूल विभागाचा असताना हा विभाग कुंभकर्णी झोपेत असताना दिसून येत आहे, तर एसीत बसून नाममात्र कारवाई करीत असताना दिसून येत आहे।
तर दुसरीकडे कार्यक्षेत्र नसताना शहर पोलीस विभाग यात मोठा इंटरेस्ट घेत असताना दिसून येत आहे. ही समस्या अतिमहत्वाची झाली आहे. लाखो रुपये कमविण्यासाठी पैसे वाटप करण्याची चेन सिस्टीम बनविल्याने हा मुद्दा अद्यापपर्यंत संपला नाही. या समस्यांचा बेधडक वृत्तांत आमच्या सिटी न्यूज वतीने दररोज प्रसारित करीत आहोत. अवैध रेती ट्रक कारवाईत पोलीस विभाग महसूल विभागाच्या वादात, मात्र रेती व्यावसायिकाचे मरण होत आहे हे मात्र नक्की. गाड़ी तहसील में लेके जाना है, तहसील लाने महीने की पेमेंट है. मैं तो घर को बैठा, तो मैं कुत्ते भी पूछना नहीं है. जो वरिष्ठ ऑर्डर देंगे वही हम करेंगे. तुमको टन देने का अधिकार नहीं, तुम रॉयल्टी बताओ. जो मेजरमेंट किया तुम्हारे सामने किया, हाँ, मेरे सामने किया, सब किया, उसके हिसाब से 13.39 भरी. अगर इतनी इतनी अगर रॉयल्टी होगी अपने पास तो कोई काम नहीं करेगा. ट्रक जप्त केल्यावर तात्काळ महसूल विभागाने कायदेशीर कारवाई करून ट्रक रेती मालकाच्या स्वाधीन करणे आवश्यक असताना, मात्र महसूल विभाग त्याकडे पाठ फिरवताना दिसून येत आहे. कह रहे था सर, इसके बाद में क्या प्रोसेस रहती पंजाबे के बाद में? तहसीलदार साहब ने भेजा, पंचनामा करने को. अभी पंचनामा हम तहसील में सबमिट करेंगे. तहसीलदार का तुमको लेटर आया होगा, फोन आया? फोन फोन पे जाते क्या? कल तो तहसीलदार ने बोल दिया कि मैंने नहीं भेजा, तो फोन किया था. साहब ने उनको फोन किया था, पी आई साहब ने. पी आई साहब ने फोन किया या लेटर दिया? कित्येक दिवस ट्रक मालक चालकांना चक्रा मारावे लागत आहे. यात महसूल विभाग आता या अवैध रीती ट्रक विरोधात कोणती कारवाई करतील, किती दिवसात पंचनामा करतील, असे प्रश्न निर्माण करण्यात आले. आता हा जप्त केलेला ट्रक विरोधात महसूल विभाग किती दिवसात दंड कारवाई करतील आणि पोलीस स्टेशन परिसरात हाच ट्रक किती दिवस नजर कैदेत राहणार, याचे उत्तर अनेक दिवस मिळू शकणार नाही.